चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक साठवणूक व वा विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समिती गठीत करण्यात आली असून दर महिन्याला या समितीचा आढावा नियमितपणे घेण्यात येतो जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सदर समितीचा आढावा घेऊन अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले जिल्ह्यातील माध्यमिक शाळा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण विभागाने पोलीस विभागाच्या सहकार्याने अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी यासाठी एन सी सी आणि एन एस एसची सुद्धा मदत घ्यावी योग्य नियोजन करून शाळा निहाय जनजागृतीपर आराखडा सादर करावा अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील किती मेडिकल स्टोअर्समध्ये सी सी टी व्ही लागले आहेत त्याची तपासणी करावी जिल्ह्यात खसखस किंवा गांजाची लागवड होणार नाही याबाबत कृषी विभागाने दक्ष राहावे कृषी सहायकांच्या मदतीने अशा प्रकारची लागवड आपापल्या परिसरात झाली किंवा कसे याची तपासणी करण्यास सांगावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत